नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नीती आयोगाची काही आकडेवारी जारी झालेली आहे आणि त्यानुसार 17 राज्यांमध्ये, म्हणजे भारतामध्ये 21 राज्य आहेत आणि 21 राज्यांपैकी 17 राज्यांमध्ये जे आहे ते मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते घटलेलं आहे आणि खास महाराष्ट्राचा जो आहे तो ह्या जन्मदराच्या घटलेल्या प्रमाणामध्ये 5वा क्रमांक लागतोय. म्हणजे एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतो आहोत, स्वतःला आधुनिक असं म्हणतो आहोत, आणि दुसरीकडे मात्र आपल्याला आपले ज्या मुली आहेत त्यांना आपण नको म्हणतोय की काय, अशी आकडेवारी खरं तर आपल्याकडे आलेली आहे. आणि या आकडेवारीनुसार मुलींना का नको म्हटलं जात आहे हे खरं तर आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. शासन आणि शासनाबरोबर अनेक महिला संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सर्व मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यासाठी स्वतः खूप प्रयत्न करतात. मात्र असं जरी असलं तरीही आपण बघतो आहोत की मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते अधिकाधिक घटताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे 21 जे राज्य आहेत त्या भारताच्या 21 राज्यांपैकी 17 राज्यांमध्ये मुलींचं प्रमाण जे आहे, जन्मदर प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2012 ते 2014 या कालावधीमध्ये 1000 मुलांच्या मागे 896 मुली ज्या आहेत त्या जन्माला येत होत्या आणि ते त्यांचं जन्मदर प्रमाण असं आहे. आणि तीच आकडेवारी आपण बघतो की 2013 ते 2015 या कालावधीमध्ये 878, म्हणजे 1000 मुलांच्या मागे 878 मुली ह्या जन्माला येत आहेत. आता आपल्याला सगळ्यांना ही खरं तर खूप विचार करायला लागणारी बाब आहे की जिथे आपण म्हणतो आहोत की मुलगी वाढली, मुलगी शिकली, तिथे घर शिकलं जातं, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा घोषणा आपण देतो आहोत, मात्र या घोषणांची अंमलबजावणी जी आहे ती आपल्याला खरं तर होताना दिसते का? PCPNDT ऍक्ट जो आहे तो इतक्या गंभीरपणे खरं तर राबवलेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय, परंतु तरीही मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते अधिकाधिक घटत चाललंय असं आपल्याला दिसून येतंय. आणि एकीकडे आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही जर हे प्रमाण घटत असेल तर जी राज्य जी आहेत ज्यांना आपण पुरोगामी म्हणत असू त्या राज्यांचं काय, आणि जी मागासलेली राज्य आहेत त्या राज्यांमध्ये मात्र मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते स्थिर स्थावर असताना आपल्याला दिसतंय. हरियाणासारखं जे राज्य आहे या राज्यामध्ये मात्र मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते पुन्हा घटलेलं दिसतंय. म्हणजे एकीकडे आर्थिक सुबत्ता आपल्याला दिसते, मात्र त्याचबरोबरीनं आर्थिक समृद्धता सुबत्ता जरी असली तरी मुलींना जे आहे ते नको म्हटलं जातंय, आम्हाला मुली नको आहेत असं सांगितलं जातंय. आणि त्यामुळे हरियाणासारख्या समृद्ध असलेल्या भागातही आपल्याला मुलींचं जन्मदराचं जे प्रमाण जे आहे ते घटलेलं दिसतंय. आपण सांगतोय की नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र जे आहे तो घटलेल्या मुलींच्या जन्मदराच्या प्रमाणात 5व्या नंबरवर आहे आणि त्याबरोबरीनं गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जे आहे ते अनुक्रमे मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होताना आपल्याला दिसतंय. तुम्हाला काय वाटतं, काय असू शकतील ह्या सगळ्याची कारणं की ज्यामुळे मुलींचं जन्मदराचं प्रमाण जे आहे ते अधिकाधिक घटताना आपल्याला दिसतंय? महिला संघटना असतील, सरकार असेल, शासन असेल आणि त्याबरोबरीनं तुम्ही आम्ही असू, आपण सगळेजण ह्या मुलींना जे आहे ते जन्मू द्या असं सगळं एकमेकांना सांगतोय, मात्र आकडेवारी मात्र याच्या अगदी विरुद्ध चित्र आपल्याला दाखवतं आहे. काय नक्की आरसा आहे? आपण खोटं बोलतो आहोत, आपण खोटं वागतो आहोत, सरकार खोटं वागतीये, कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये, किंवा मुलींना नकोच आता तुम्ही दुसरीकडे जन्मा असं सांगितलं जात आहे? काय वाटतं तुम्हाला, तुमचं मत काय आहे ते नोंदवा आणि ते मत जे आहे ते आम्ही आमच्या प्रेक्षकांना वाचून दाखवू. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय हेही जाणून घेण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. आणि
नवनवीन प्रयोग खरं तर ह्या बाबतीत केले गेलेले आहेत. आपण बघतो कोल्हापूरच्या ठिकाणी असतील, राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी मुलींचा जन्मदर जो आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेलेले आहेत. मात्र ते प्रयत्न तोकडे पडत आहेत की काय असं आपल्याला दिसून येतं आहे, कारण आकडेवारी ही अगदी विरुद्ध आपल्याला चित्र दर्शवते. मात्र कॅम्पेन्स जे आहेत ते कॅम्पेन अधिकाधिक आहेत हेही आपल्याला दिसत आहे. मग असं असताना काय आहे की ज्यामुळे आकडेवारी जी आहे ती खूप जास्त दाखवली जाती आहे आणि मुलींचं प्रमाण जे आहे ते मात्र अधिकाधिक घटत चाललेलं आपल्याला दिसत आहे. तुमचं मत काय आहे, तुमचं मत जे आहे ते तुम्ही आम्हाला नोंदवा आणि आम्ही ते आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करू. अनेक जण हे लाईव्ह जे आहे ते बघतायत, मात्र केवळ बघू नका, तुमचं स्वतःचं याबद्दलचं काय मत आहे तेही तुम्ही सांगा. विशाल आपल्याला म्हणतात की पुरुषी मानसिकता याला कारणीभूत आहे, एकच मुलगी ज्याला असेल त्या मुलीला सरकारकडून भरपूर फॅसिलिटी द्या, कंपल्सरी खाजगी शाळा हॉस्पिटल्स या ठिकाणी त्यांना प्राधान्य द्या असं विशाल आपल्याला सांगतायत. विशाल अगदी बरोबर आहे. अविनाश आपल्याला सांगतात की ह्यासाठी सरकारने हुंड्यासाठी जी नाहक त्रास होतो कडक पावले उचलली पाहिजेत, मुलींना शेवटपर्यंत मोफत शिक्षण दिलं पाहिजे असं अविनाश आपल्याला सांगतात. अविनाश, मात्र कायद्यानुसार आपल्याकडे खरं तर हुंडा बंदीच आहे, मात्र तुम्ही आम्हीच खरं तर हा कायदा जो आहे तो पाळत नाही आहोत का? जवळकर आपल्याला सांगतात की ताई महाराष्ट्र राज्यात मुली किती आहेत. मी तुम्हाला सांगितलंय की दर हजारी जे प्रमाण आहे नीती आयोगाने जी आकडेवारी दिलेली आहे त्यानुसार 2013 ते 2015 यामध्ये दर हजार मुलांमागे 878 मुली जन्माला येत आहेत असं प्रमाण जे आहे ते आपल्याला नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार येत आहे. म्हणजे किती मुली खरं तर कमी आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. मात्र तरीही म्हणजे एकीकडे आपण जाहिराती वाचतो आहोत, एकीकडे आपण ॲडव्हर्टाईजमेंट करतो आहोत की मुलींना